नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संजय बिडवे, संचालक बिडवे ज्ञान प्रबोधिनी करिअर अकॅडमी औरंगाबाद आणि मराठी व्याकरण या पुस्तकाचा लेखक. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्याला एखाद्या ठोकळ्याच्या किंवा फाश्याच्या तीन पोझिशन दिल्या, बरोबर आहे, तर त्यावरून अपोजिट फेसेस जे आहेत, ठीक आहे, एकमेकाच्या विरुद्ध बाजूला येणारे जे फेसेस आहेत, ठीक आहे, पृष्ठभाग आहेत, ते कसे शोधायचे आपण बघितलं होतं. जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी मागचे दोन भाग जे आहेत ते बघणं अत्यंत आवश्यक आहे, कारण मागच्या दोन भागामध्ये आपण ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या सर्व बघितलेल्या आहेत. आणि आज आपण बघणार आहे की एखाद्या ठोकळ्याच्या, एखाद्या फाश्याच्या तुम्हाला चार पोझिशन दिलेल्या आहेत आणि त्यावरून तुम्हाला प्रश्न दिलेला आहे की तळामध्ये कोणता अंक असेल, किती ठिपके असतील, कोणती आकृती असेल, वगैरे वगैरे. तर असे प्रश्न आपण बघणार आहे. तर मागच्या विद्यार्थ्यांसाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती व्हिडिओ बघू शकता. चला तर सुरुवात करूया. बघा, खालील आकृतीमध्ये सहा या अंकाच्या विरुद्ध बाजूला कोणता अंक असेल. आता बघा, तुम्हाला चार पोझिशन दिलेले आहेत. किती पोझिशन दिलेले आहेत? चार. आता बघा, सहा या अंकाच्या विरुद्ध बाजूला आपल्याला अंक काढायचा आहे. तर पहिली गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला इथे नोटबुक आणि पेन न वापरता या पोझिशन बघूनच उत्तर काढता येते. इथे तुम्हाला पेनही वापरायचा नाही आणि नोटबुकही वापरायचा नाही. बघा काय करायचं, आपल्याला सहाच्या विरुद्ध बाजूला बघायचं आहे. मग इथे आपण सहा आहे हे बघितलं की पहिल्या आकृतीमध्ये इथे सहा आहे, ठीक आहे. मग इथे तीन आणि दोन आहे, तर आणखी तीन आणि दोन कोणत्या आकृतीमध्ये आहेत का ते बघायचं. तर बघा, इथे नाही आहेत, इथे सहा आहे पण तीन दोन नाही आहेत, इथे सहा आहे पण तीन दोन नाही आहे. ओके, नंतर या आकृतीकडे जाणार आपण, इथे सहा आहे कारण आपल्याला सहाच्या विरुद्ध बाजूचा अंक काढायचा आहे. आणि या सहाच्या साईडला इथे दोन आणि चार आहे, ठीक आहे, आणि इथे दोन आणि चार आहे, बरोबर आहे. म्हणजे इथे दोन आणि चार कॉमन आहे, इथे दोन आणि चार कॉमन आहे, ठीक आहे, आणि इथे सहा आहे आणि इथे एक आहे. याचा अर्थ असा होतो मित्रांनो की सहाच्या विरुद्ध दिशेला काय आहे, एक आहे, आणि एक नंबर हा आपला पर्याय. ही झाली पहिली मेथड. लक्षात आलं असेल तुमच्या की सहाच्या विरुद्ध बाजूला काढायचा आहे आपल्याला, त्यामुळे सहाच्या लगत असणारे दोन आणि चार, आणखी कुठे दोन आणि चार कोणत्या पोझिशन मध्ये दिलेले आहेत ते बघायचं. तर इथे चार आणि दोन म्हणजे दोन आणि चार, ठीक आहे. याचे पृष्ठभाग चेंज झालेले असते तरी चालतील, नंबर मात्र सेम पाहिजे. आणि मग अनकॉमन म्हणजे एक कॉमन झाले, दोन चार दोन चार, आणि अनकॉमन कोणता आहे, सहा आणि एक. आणि मग तेच काय असणार, एकमेकांच्या विरुद्ध बाजूला असणार. म्हणजे इथे सहाच्या विरुद्ध बाजूला काय असेल, एक. पेन घेण्याची गरज नाही, नोटबुक वापरण्याची सुद्धा गरज नाही. बघितल्या बघितल्या तुम्हाला हे सांगता येतं. आता आपण काय करणार आहे, दुसरी मेथड. बघा, दुसऱ्या मेथडमध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या की इथे सहा जो आहे, या सहाच्या विरुद्ध बाजूला कोणकोणते अंक जे आहेत ते येत नाहीत हे आपल्याला बघायचं. काय बघायचं आधी आपल्याला, की सहाच्या विरुद्ध बाजूला कोणते अंक येत नाही. मग आता बघा, सहा जर घेतला आपण तर सहाच्या विरुद्ध, सहाच्या विरुद्ध पृष्ठावर न येणारे अंक, न येणारे अंक आपण काढणार, न येणारे अंक, ठीक आहे. आता बघा, तुम्हाला माहित आहे की कोणते अंक येऊ शकणार नाहीत. एकूण अंक किती असतात, सहा. मग एक आहे, दोन आहे, तीन आहे, चार आहे, पाच आहे, आणि सहा लिहिण्याची गरज नाही कारण आपल्याला सहाच्या विरुद्ध भागावरच काढायचं आहे. तरी पण आपण इथे लिहिणार आणि सहाच्या विरुद्ध सहा तर येणार नाही, क्लिअर झालेलं आहे. आता बघा, इथली पहिली आकृती चेक करा. तुम्हाला माहित आहे की बाजूच्या अंकावरचे पृष्ठ तरी एकमेकाच्या विरुद्ध बाजूला जे असतात ते असे साईडला येत नाहीत, बाजूला येत नाही. म्हणजे सहाच्या विरुद्ध बाजूला दोन आणि तीन येत नाही हे या पहिल्या आकृतीवरून क्लिअर झालं. म्हणजे दोन येणार नाही, तीन येणार नाही. ओके, या आकृतीकडे चला. सहाच्या विरुद्ध बाजूला दोन आणि चार कधीच येणार नाही, त्यापैकी दोन घेतलेला आहे आपण, म्हणजे चार येणार नाही. पुन्हा इथे चला, चार येणार नाही, पाच येणार नाही, याच्यातला चार आपण ऑलरेडी घेतलेला आहे. आता पाच येणार नाही, म्हणजे पाच येणार नाही, आणि सहा तर येणारच नाही हे आपल्याला माहितीच आहे. मग सहाच्या विरुद्ध बाजूला राहिलेला अंक कोणता आहे, एक. आणि म्हणून सहाच्या विरुद्ध बाजूला काय येणार, एक येणार. इथे सुद्धा तुम्हाला पेन किंवा नोटबुकची गरज पडणार नाही, पेन किंवा नोटबुकची गरज पडणार नाही, हे लक्षात घ्या, ठीक आहे. आता
आणखी जी मेथड आहे तिसरी आपण बघितलं की दोन कोणत्याही आकृत्या घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये एकच अंक कॉमन आहे त्यांना कंपेयर करायचं ठीक ते त्यांनी सुद्धा काढता येईल पहिलं उदाहरण आहे आपण ती तिसरी मेथड पण वापरणार आहे पण असं जर तुम्हाला चार पोझिशन दिलेल्या असतील तर ही तिसरी मेथड यूज करायची नाही वेळ जाऊ शकतो ठीक आहे बघा आपण तिसरी आणि चौथी आकृती कंपेअर करू इथे ठीक आहे याच्यामध्ये कॉमन असणारा अंक कोणता आहे चार बरोबर आहे ना मग आकृती क्रमांक तीन आणि आकृती क्रमांक चार ह्या जर घेतल्या आपण तर याच्यामध्ये कॉमन जो अंक आहे तो चार आहे तुम्हाला माहिती आहे ओके आता काय करणार आपण तिसऱ्या आकृतीमध्ये या चार पासून घड्याळाच्या दिशेने निघणार कोणता अंक येणार सहा आणि नंतर कोणता येणार पाच आणि म्हणून इथे लिहिणार आपण सहा आणि पाच नंतर इथे घड्याळाच्या दिशेने निघणार एक एक नंतर दोन आणि म्हणून इथे एक आणि दोन बरोबर आहे आता मग तुम्हाला माहिती आहे की सहाच्या विरुद्ध बाजूला कोणता अंक आहे एक आहे सहाच्या विरुद्ध बाजूला एक आहे पाचच्या विरुद्ध बाजूला दोन आहे पाचच्या विरुद्ध बाजूला दोन आहे आणि राहिलेलं काय आहे चार मग चारच्या विरुद्ध बाजूला काय येणार एक नाही दोन नाही पाच नाही सहा नाही म्हणजे चारच्या विरुद्ध बाजूला काय येणार राहिलेलं तीन आणि म्हणून चारच्या विरुद्ध बाजूला काय असेल तीन असेल म्हणजे इथे तुम्हाला तीनही विरुद्ध ज्या अंकांच्या जोड्या आहेत त्या काढता येतात बरोबर आहे पण जर असा प्रश्न असेल आणि आपल्याला फक्त सहा या अंकाच्या विरुद्ध बाजूला असणारा अंक काढायचा आहे तर ही मेथड यूज करायची नाही शक्यतो कारण या दोन मेथड ज्या आपण बघितल्या आधी त्या मेथड बघून तुम्हाला बघितल्या बघितल्याच उत्तर काढता येईल ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण खालील आकृतीत तीन ठिपक्यांच्या विरुद्ध बाजूला किती ठिपके असतील ठीक आहे इथे ठिपकेच आहेत हे पण तीन ठिपक्यांच्या विरुद्ध बाजूला किती ठिपके असतील आता बघा तीन ठिपके इथे दिलेले आहेत तुम्हाला आकृती नंबर एक मध्ये इथे तीन ठिपके आहेत ठीक आहे त्याच्यानंतर इथे तीन ठिपके आहेत बरोबर आणि इथे आणखी तीन ठिपके आहेत बरोबर आता इथे तीन ठिपके आहेत तर याच्या बाजूला असणारे इथे चार ठिपके आहेत आणि इथे सहा आहेत मग चार आणि सहा कोणत्या आणखी एखाद्या पोझिशनमध्ये कॉमन आहेत का ते आपण बघणार चार आणि सहा बरोबर आहे तर तुम्हाला चार आणि सहा इथे कॉमन दिसत का नाही इथे सहा आहेत चार आहेत इथे नाही आहेत दुसऱ्या आकृतीमध्ये नाही आहेत चार आणि सहा कॉमन पण या तिसऱ्या आकृतीमध्ये मात्र आहेत इथे सहा आहेत बरोबर इथे सहा आहेत आणि इथे किती आहेत चार ठिपके आहेत इथे पण किती आहेत सहा आहेत आणि इथे किती आहेत चार आहेत बरोबर आहे मग दोन जर हे अंक समान आहेत सहा चार ठीक आहे तर हे जे तीन आणि हे जे पाच आहेत हे अनकॉमन जे आहेत ते एकमेकांच्या काय असतील विरुद्ध असतील याचा अर्थ इथे तुम्हाला हे जे तीन ठिपके आहेत या तीन ठिपक्याच्या विरुद्ध बाजूला किती ठिपके आहेत पाच आपण ठिपके न काढता अंक घेतलेले आहेत आणि म्हणून आपलं उत्तर काय येणार तीन नंबरचा पर्याय हे काय असेल आपलं अँसर असेल लक्षात आलंय एकदम सिंपल म्हणजे तुम्हाला इथे पेन आणि नोटबुक वापरण्याची गरज नाही ठीक ही झाली एक मेथड जर आपल्याला आणखी दुसरी मेथड बघायची असेल आपल्याला तीन ठिपक्याच्या विरुद्ध बाजूचा काढायचा आहे बघा आता बघा तुम्हाला माहिती आहे की पहिल्या आकृतीमध्ये तीन ठिपके आहेत इथे बरोबर आहे ना आणि इथे पण तीन आहेत मग आपण काय करणार तीनच्या विरुद्ध पृष्ठावर न येणारे अंक आता बघा तीनच्या विरुद्ध न येणारे अंक कोणते असतील ते आपल्याला काढायचं आहे अंक कोणते असतात एक दोन तीन चार पाच आणि सहा टोटल जे अंक आहेत ते सहा असतील तीनच्या विरुद्ध बाजूला तीन तर येणार नाही हे क्लिअर आहे तुम्हाला माहितीच आहे आता या पहिल्या आकृतीचा जर विचार केला तर तुम्हाला माहित आहे की बाजूला असणारे अंक विरुद्ध बाजूला येत नाहीत म्हणजे हे चार ठिपके येणार नाहीत चार कॅन्सल करू आपण इथे सहा आहेत ठीक आहे हे सहा ठिपके पण येणार नाहीत इथे कॅन्सल करू आपण लक्षात आलं त्याच्यानंतर आता इथे बघा एक ठिपका आहे म्हणजे एक येणार नाही अंक त्याच्यानंतर इथे चार आहेत ऑलरेडी आपण चार काढलेले आहेत ठीक आता इथे पण तीन आहेत हे लक्षात घ्या बरोबर या आकृतीमध्ये बघितलं इथे पण तीन मग तीनच्या विरुद्ध बाजूला या आकृतीनुसार चौथ्या आकृतीनुसार दोन पण येत नाही आणि एक पण येत नाही ऑलरेडी आपण एक कॅन्सल केलेला आहे मग राहिलं काय पाच याचा अर्थ काय होतो की तीनच्या विरुद्ध बाजूला काय येणार पाच येणार ठीक आहे आणि मग आपल्याला हे आन्सर काय ओके नेक्स्ट क्वेश्चन बघू
बघा इथे आकृतीमध्ये अंक किंवा ठिपके न देता त्यांनी चिन्हांचा वापर केलेला आहे वेगवेगळे. यामध्ये चौथी जी पोझिशन आहे या चौथ्या आकृतीच्या तळात म्हणजे या या पृष्ठभागामध्ये नेमकं कोणता अंक आहे ते आपल्याला काढायचं, सॉरी कोणता आकृती आहे ते आपल्याला काढायचं, बरोबर आहे. इथे अंक दिलेले नाही. मग आता इथे सेम मेथड, आकृत्या जरी दिलेल्या असतील तरी गोंधळून जाण्याची गरज नाही. आता बघा आपल्याला चौथी आधी काय करायचं, आपल्याला नेमकं काय करायचंय, तर चौथी आकृती दिलेली आहे या आकृतीच्या तळात म्हणजे हा जो रेक्टॅंगल दिलेला आहे, हा जो आयत दिलेला आहे, याच्या विरुद्ध बाजूला कोणती आकृती आहे ती आपल्याला काढायची, बरोबर. मग आता इथे काय करणार आपण, सुरुवातीला आपली तेच मेथड बघणार, त्या मेथड की जेणेकरून आपल्याला नोटबुक आणि पेनचा वापर न काढता बघितल्या बघितल्या अँसर काढता येईल, बरोबर आहे. बघा इथे रेक्टॅंगल आहे आणि इथे त्रिकोण आणि हे डबल सर्कल आहे. मग आणखी कोणत्या आकृतीमध्ये त्रिकोण आणि डबल सर्कल आहे का हे बघायचं. इथे नाही आहे त्रिकोण आहे पण डबल सर्कल नाही, इथे डबल सर्कल आहे पण त्रिकोण नाही, बरोबर आहे. मग तुम्हाला काय करावं लागेल बघा, इथे तुम्हाला बघावं लागेल की ही जी आकृती आहे, हा जो रेक्टॅंगल आहे, या रेक्टॅंगलच्या विरुद्ध बाजूला सुरुवातीच्या आपल्या ज्या दोन मेथड आपण घेतल्या ना पहिल्या उदाहरणामध्ये, त्या मेथड मधून याचं उत्तर निघतंच. आता पहिल्या मेथड मधून निघलं नाही, दुसऱ्या मेथड मधून 100% उत्तर निघणार. मग या आयत जो आहे किंवा रेक्टॅंगल जो आहे त्याच्या विरुद्ध बाजूला न येणाऱ्या आकृत्या, न येणाऱ्या आकृत्या, कोणत्या आकृत्याच्या विरुद्ध बाजूला येऊ शकत नाही, हे परीक्षेमध्ये तुम्ही लिहिण्याची गरज नाही, हे समजण्यासाठी मी लिहितोय. परीक्षेमध्ये हे लिहिण्याची आवश्यकता नाही, ठीक आहे. आता बघा एकूण आकृत्या कोणत्या आहेत, एक तर रेक्टॅंगल आहे याच्या विरुद्धच आपल्याला काढायचं आहे, बरोबर आहे, त्यामुळे हे तर येणारच नाही, कॅन्सल, ठीक आहे. त्याच्यानंतर हे डबल सर्कल आहे, त्याच्यानंतर हे सिंगल सर्कल आहे, त्याच्यानंतर बरोबरचं चिन्ह आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर हा रेक्टॅंगल जो आहे हा सुद्धा डबल आहे, ठीक आहे, अशी एक आकृती आहे. त्याच्यानंतर त्रिकोण आहे, बरोबर आहे ना, अशा एकूण सहा आकृत्या त्याच्यामध्ये आहेत. आता बघा जिथे जिथे रेक्टॅंगल आहे त्या त्या आकृत्या आपण कम्पेअर करणार. इथे आहे रेक्टॅंगल आहे, मग रेक्टॅंगलच्या विरुद्ध बाजूला हे डबल सर्कल येणार नाही, कॅन्सल, सिंगल सर्कल येणार नाही, हे पण कॅन्सल, ओके. नंतर इथे रेक्टॅंगल आहे, बरोबर चिन्ह येणार नाही, कॅन्सल, ट्रँगल येणार नाही, कॅन्सल, ठीक. इथे कम्पेअर केलं तर ट्रँगल येणार नाही, आपण कॅन्सल केलेला आहे, डबल सर्कल ऑलरेडी कॅन्सल केलेला आहे, म्हणजे राहिलं काय, हा डबल रेक्टॅंगल. याचा अर्थ काय होतो की हा जो सिंगल रेक्टॅंगल आहे याच्या विरुद्ध दिशेला हा जो डबल रेक्टॅंगल आहे हा डबल असणारा रेक्टॅंगल येणार आहे, ठीक आहे. आणि मग आपलं उत्तर अर्थातच काय असेल, डी असेल, अर्थातच काय असेल, डी असेल, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघू. खालील आकृतीत एफ हे वर्णाक्षर दाखवणाऱ्या पृष्ठाच्या सम्मुख पृष्ठावर, बघा इथे नवीन शब्द वापरलेला आहे, सम्मुख म्हणजे समोरच्या विरुद्ध बाजूच्या असं तुम्हाला म्हणता येईल, असणारे वर्णाक्षर शोधा, ठीक आहे. असिस्टंट मेन्सला प्रश्न विचारलेला आहे 2014 ला. बघा एकदम सिंपल प्रश्न आहे, आपल्याला काय करायचं आहे की एफच्या विरुद्ध, ठीक, या एफच्या विरुद्ध बाजूला असणारे आपल्याला काय काढायचं आहे, वर्णाक्षर काढायचं आहे, अल्फाबेट्स काढायचं आहे. आता बघा इथे एफच्या सुरुवातीला पहिली स्टेप काय करायची आहे की एफच्या लगत असणारे जे अल्फाबेट्स आहेत ते कोणते आहेत, ए आणि सी. मग अशी कोणती फिगर आहे का की ज्याच्यामध्ये ए आणि सी कॉमन आहेत, तर इथे ए आणि सी कॉमन दिसणार नाही तुम्हाला, इथे आहेत का, नाही आहेत, इथे पण नाही आहेत, बरोबर आहे, इथे पण नाही आहे, बरोबर आहे. आणि मग आपल्याला इथे काय करावं लागेल, तर दोन आकृत्या कम्पेअर कराव्या लागतील, ठीक आहे. जर तुम्ही आकृती 3 आणि आकृती 4 ही जर कम्पेअर केली, ठीक आहे, तर तुमच्या असं लक्षात येईल की याच्यामध्ये एफ सी कॉमन आहे. काय कॉमन आहे, एफ आणि सी कॉमन आहे, ओके, हे दोन कॉमन आहेत. मग अनकॉमन कोणते आहेत, ए आणि ई. याचा अर्थ काय होतो की ए याच्या विरुद्ध बाजूला काय, ई आहे, ए याच्या विरुद्ध बाजूला काय, ई आहे, ही एक जोडी आपल्याला मिळाली, बरोबर आहे. त्याच्यानंतर आकृती 1 आणि 4 जर तुम्ही बघितली तर तुम्हाला इथे, ठीक आहे, काय कॉमन दिसते, सी आणि ई कॉमन आहे,
इथे पण सी आणि ई कॉमन आहे. मग अनकॉमन काय इथे? एफ आणि इथे काय आहे? डी. याचा अर्थ काय की एफ आणि डी हे एकमेकाच्या विरुद्ध दिशेला आहे. ओके झालं. मग आता ह्या दोन जोड्या जर तुम्हाला मिळाल्या तर राहिली कोणती जोडी? तर राहिलं एक बी, ठीक आहे, ए झालं बी झालं आणि राहिलेलं काय सी. आणखी कोणतं राहिलेलं आहे तिथे? सी राहिलेलं आहे. याचा अर्थ बीच्या विरुद्ध बाजूला काय आहे? सी आहे. ठीक आहे. पण आपल्याला काय काढायचं आहे? एफ या वर्णाक्षराचे आपल्याला ते इथेच मिळालेलं आहे की एफच्या विरुद्ध बाजूला काय? डी आहे. आणि एक नंबर पर्याय आपलं उत्तर असेल. म्हणजे आपण इथे काय केलंय बघा, लक्षात घ्या की कोणते दोन अंक कॉमन आहेत, सॉरी कोणते दोन अल्फाबिट्स कॉमन आहेत ते अल्फाबिट्स बघितले आणि अनकॉमन जे आहेत ते समोरासमोर. म्हणजे आपण सुरुवातीला जे आहे ते तिसरी आणि चौथी आकृती कम्पेअर केली. एफ सी, एफ सी कॉमन, मग अनकॉमन आहेत ई आणि ए, मग ए आणि ए एकमेकाच्या विरुद्ध बाजूला आहेत हे आपल्या लक्षात आलं. त्याच्यानंतर आपण पहिली आणि चौथी कम्पेअर केली पुन्हा. मग पहिल्या आणि चौथीमध्ये सी आणि ई कॉमन आहेत, सी आणि ई कॉमन आहेत, ठीक आहे. मग अनकॉमन कोणते आहेत? एफ आणि डी. आणि म्हणून एफच्या विरुद्ध बाजूला डी. इथेच आपलं उत्तर मिळालेलं आहे. आणि राहिलेली जोडी जी आहे ती बी आणि सी. म्हणजे तुम्हाला इथे बघता बघता तिन्ही जोड्या काढता येतात आणि कोणताही प्रश्न त्याच्यावरचं तुम्हाला सॉल्व्ह करता येतो. ठीक आहे, नेक्स्ट उदाहरण बघू. बघा, खालील पैकी कोणता रंग पिवळ्या रंगाच्या विरुद्ध बाजूला, ठीक आहे, खालील पैकी आहे, खालील पैकी, ठीक आहे, इथे थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे ती लक्षात घ्या. ठीक आहे, तर इथे प्रश्न काय आहे की पिवळा जो रंग आहे या पिवळ्या रंगाच्या विरुद्ध बाजूला असणारा रंग कोणता आपल्याला काढायचा. ठीक आहे, तुमच्या लक्षात येईल की पिवळा रंग इथे आहे, इथे पिवळा रंग आहे. आणखी तुम्हाला पिवळा रंग कुठे दिसतो? हा इथे दिसतो, बरोबर आहे, आणि इथे पण दिसतो. तीन ठिकाणी तुम्हाला इथे पिवळा रंग दिसतो. मित्रांनो लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला इथे एक कॉमन मेथड कोणती वापरता येईल? तर पिवळ्या रंगाच्या विरुद्ध बाजूला, ठीक आहे, पिवळा जो रंग आहे त्याच्या विरुद्ध बाजूला न येणारे कोणते आहे ते आपण लिहिणार. ठीक आहे, विरुद्ध बाजूला न येणारे. आता हे पुन्हा पुन्हा लिहिण्याची गरज नाही, तुम्हाला माहिती आहे विरुद्ध बाजूला न येणारे आपण लिहिणार आहे, न येणारे. ठीक आहे, आता बघा कोणते येऊ शकत नाही पिवळ्याच्या विरुद्ध बाजूला. पहिल्या आकृतीवरून नारंगी येणार नाही, निळा येणार नाही, म्हणजे नारंगी येणार नाही, निळा येणार नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे पिवळा आहे आणखी तिसऱ्या आकृतीमध्ये, मग इथे लाल आहे आणि निळा आहे, त्यापैकी निळा आपण ऑलरेडी घेतलेला आहे म्हणजे लाल पण येणार नाही. ठीक आहे, आणि या तिसऱ्या आकृतीमध्ये लाल घेतला आपण गुलाबी राहिला, मग गुलाबी पण येणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय होतो की पिवळा जो रंग आहे या पिवळ्या रंगाच्या विरुद्ध बाजूला नारंगी येत नाही, निळा येत नाही, लाल येत नाही, गुलाबी येत नाही, मग राहिला कोणता? जांभळा. आणि अर्थातच आपलं उत्तर काय असेल? जांभळा. म्हणजेच पिवळा जो रंग आहे या पिवळ्याच्या विरुद्ध बाजूला, ठीक आहे, पिवळ्याच्या विरुद्ध बाजूला काय असणार आहे? आपला जांभळा रंग असणार आहे. कोणता रंग असणार आहे? जांभळा. ठीक आहे, जर तुम्हाला जो ज्या बाजूच्या विरुद्ध बाजूला असणारा रंग आपल्याला विचारला, तो रंग जर तुम्हाला या चार पोझिशन मध्ये दोन किंवा तीन ठिकाणी दिसत असेल तर तुम्ही हे मेथड वापरू शकता, बरोबर आहे. किंवा मग इथे पिवळा, बरोबर आहे ना, याच्या विरुद्ध बाजूला नारंगी आणि निळा, तर नारंगी आणि निळा आणखी कुठे कॉमन आहे का ते बघायचं. आणखी एक सिंपल मेथड सांगतो मी तुम्हाला. इथे एक मेथड झाली, झालं, ठीक आहे. दुसरी मेथड बघा, ही त्यापेक्षाही सिंपल आहे, लगेच तुमच्या लक्षात येईल. बघा, इथे पिवळा आहे आणि इथे नारंगी आणि निळा आहे, नारंगी आणि निळा, इथे सुद्धा नारंगी आणि निळा आहे. ठीक आहे, मग अनकॉमन कोणते आहेत इथे? पिवळा आणि जांभळा. ठीक आहे, आणि मग याचाच अर्थ पिवळ्याच्या विरुद्ध बाजूला जांभळा. ही त्याच्यापेक्षा सिंपल मेथड आहे. ठीक आहे, लक्षात आलं. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पेन आणि नोटबुक न वापरता सुद्धा उत्तरं काढता येणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघू आपण. खालील आकृतीत तीन अंकाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल? आता हे चार पोझिशन दिलेले आहेत, इथे ह्याची तीन दिलेली आहे तुम्हाला, याच्या विरुद्ध बाजूला कोणता अंक आहे ते आपल्याला काढायचं आहे. आता लक्ष द्या, इथे तीन आहे, इथे तीन आहे, इथे तीन आहे. ठीक, आता हे बघायचं आपल्याला की
पहिली आकृती 3 6 आणि 1 आहे याचे बाजूला असणारे अंक मग 6 आणि 1 आणखी कुठे कॉमन आहे का ते बघायचं ठीक तर 6 आणि 1 आपल्याला कुठे कॉमन दिसत नाही बरं या आकृतीमध्ये बघणार आपण 5 आणि 6 कॉमन आहेत का तर नाहीये तिसऱ्या आकृतीमध्ये बघा या चौथ्या आकृतीमध्ये बघा 3 जे आहेत त्याच्या बाजूला 4 आणि 5 आहे मग 4 आणि 5 कोणत्या आकृतीमध्ये आहेत का कॉमन तर पहिल्या आकृतीमध्ये आहे ठीक इथे 4 आणि 5 आहे 4 5 इथे सुद्धा 4 आणि 5 आहे बरोबर म्हणजे हे दोन अंक कॉमन असणारे आकृती आपल्याला कंपेयर करायला सापडली आणि मग इथे अनकॉमन आहे 3 आणि इथे आहे 2 इथे 2 आहे आणि इथे काय 3 आहे आणि याचाच अर्थ काय होतो 3 च्या विरुद्ध बाजूला 2 म्हणजे दोन कोणत्याही फिगर तुम्ही कंपेयर केल्या त्यातले दोन अंक जर समान असतील आणि एक एक अंक जर समान नसतील अनकॉमन असतील तर ते अनकॉमन अंक एकमेकाच्या विरुद्ध दिशेला असतात विरुद्ध पृष्ठावर असतात बाजूला असतात ओके आणि म्हणून आपलं उत्तर काय येणार 2 हे उत्तर आहे ठीक आहे मग इथे 3 नंबर पर्याय आपलं उत्तर आहे बघा मित्रांनो आणखी परीक्षेमध्ये एक चूक काय होते आपण इथे काय काढलं की 3 च्या विरुद्ध बाजूला 2 आहे बऱ्याच वेळा विद्यार्थी काय करतात या 2 नंबरच्या पर्यायावर जाऊन टिक करतात उत्तर चुकू शकतं उत्तर 2 आहे आपलं आणि उत्तर 2 असणारा पर्याय मात्र 3 नंबरचा आहे बरोबर ही सिली मिस्टेक जी आहे ठीक आहे ही मिस्टेक बरेच विद्यार्थ्यांची बरेचदा होते आणि मग घरी आल्यानंतर बघतात आणि मग लक्षात येतो ठीक आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचा रिझल्ट सुद्धा या छोट्या सिली मिस्टेकमुळे जातो हे लक्षात घ्या एकदम सिंपल नेक्स्ट बघू आपण खालील आकृतीत 4 विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल नेहमीची मेथड 4 कुठे कुठे आहे बघा इथे 4 आहे इथे 4 आहे आणखी या आकृतीमध्ये कुठेही 4 नाही ठीक आहे आता बघा इथे 4 लगत असणारे 3 आणि 2 आहेत तर काय करायचं आणखी कोणत्या पोझिशन मध्ये 3 आणि 2 कॉमन आहेत ते बघायचं इथे 3 2 नाहीये इथे 3 2 नाहीये इथे मात्र 3 आणि 2 आहेत ठीक आहे मग इथे 2 आणि 3 आणि इथे 3 आणि 2 म्हणजे 2 आणि 3 मग अनकॉमन कोणते आहेत 4 आणि 1 आणि याचाच अर्थ 4 विरुद्ध बाजूला विरुद्ध पृष्ठावर काय असेल 1 हा अंक असेल आणि मग आपलं उत्तर 4 नंबरचा पर्याय बघितल्या बघितल्या काहीही करण्याची गरज नाही ठीक आहे किंवा बाकी मेथड तुम्हाला वापरता येतील दोन फिगर कंपेयर करायचे एकच अंक कॉमन असेल तर पण इथे तुम्हाला ही सर्वात सोपी मेथड आहे की 4 लगत असणारे 3 आणि 2 आहेत मग आणखी 3 आणि 2 कोणत्या आकृतीमध्ये आहेत या मग अनकॉमन 4 आणि 1 येतात याचा अर्थ 1 विरुद्ध 4 आणि 4 विरुद्ध 1 आहे ठीक आहे तिथे वेळ घालवण्याची गरज नाही तुम्हाला बघितल्या बघितल्या उत्तर काढता येईल ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण खाली फाशाच्या वेगवेगळ्या अवस्था दिल्या आहेत त्यावरून 3 या अंकाच्या विरुद्ध बाजूला कोणता अंक आहे 3 या अंकाच्या विरुद्ध बाजूला कोणता अंक आहे हे आपल्याला काढायचं आहे ठीक आहे 3 या अंकाच्या विरुद्ध बाजूला आता बघा आपण तेच मेथड अप्लाय करणार की इथे 3 आहे नंतर इथे 3 आहे आणि इथे 3 आहे बरोबर आहे पहिल्या आकृतीमध्ये 2 आणि 6 आहे 3 लगत आणखी अशी कोणती आकृती आहे का की जिथे 2 आणि 6 कॉमन आहे तर इथे 2 आणि 6 नाहीत इथे नाहीत इथे नाहीत सोडून द्या आता या आकृतीकडे चला 3 इथे 6 आणि 1 आहेत बरोबर अशी कोणती आकृती आहे का की जिथे 6 आणि 1 तुम्हाला दिसतायत तर नाहीत दिसत बरोबर आहे तिसऱ्या आकृतीकडे या अशी कोणती आकृती आहे का जिथे 5 आणि 1 दिसतो ठीक आहे तर नाही दिसत मग आता काय करणार आपण अशा वेळेला एक सिंपल गोष्ट करायची ती म्हणजे बघा 3 आपल्याला 3 पोझिशन मध्ये दिसते 3 विरुद्ध न येणारे अंक कोणते 3 विरुद्ध येऊ शकत नाही असे कोण 3 विरुद्ध पृष्ठावर बाजूवर बरोबर आहे बाजूवर न येणारे अंक न येणारे अंक आपल्याला येणारा काढायचा आहे पण आपण न येणारे काढणार मग आता तुम्हाला माहिती आहे 1 असतो 2 3 4 5 आणि 6 एवढेच अंक असतात ठीक आहे 3 विरुद्ध काढायचा त्यामुळे 3 ऑलरेडी कॅन्सल करणार आपण मग राहिले 5 या 5 पैकी आता कोणकोणती येऊ शकत नाही ते आपण बघणार आहे पहिली आकृती बघा 2 आणि 6 येणार नाहीत 2 आणि 6 वर फुली मारा तिसरी आकृती बघा 6 आणि 1 येणार नाही 6 वर फुली मारलेली आहे 1 वर फुली मारा चौथी आकृती बघा 5 आणि 1 येणार नाही 5 वर फुली मारा 1 वर ऑलरेडी मारलेली आहे म्हणजे राहिलं काय शिल्लक 4 आणि याचाच अर्थ 3 विरुद्ध बाजूला काय 4 आहे
तीनच्या विरुद्ध बाजूला काय चार आहे आणि दोन नंबर हे आपलं पर्याय उत्तर असेल. ठीक. किंवा इथे तुम्हाला आणखी मी दुसरी मेथड वापरतोय, बरोबर. दुसरी मेथड जर वापरायची तर ती कोणती वापरता येईल तुम्हाला बघा. आपली जी सर्व ठिकाणी बहुतेक लागू पडणारी जी मेथड आहे, चार फिगर दिल्यावर ती मेथड लागूच पडते, की दोन आकृतीमध्ये कोणते एक अंक कॉमन आहे. ठीक आहे, मग आता बघा पहिल्या दोन फिगर जर आपण कम्पेअर केल्या तर या दोन्ही आकृत्यामध्ये दोन हा अंक कॉमन आहे, बाकीचे अनकॉमन आहे, बरोबर आहे. म्हणजे आकृती क्रमांक एक आणि आकृती क्रमांक जर आपण दोन घेतली, म्हणजे कधी कधी आपल्याला असा प्रश्न येतो की सर आम्हाला तीनचं ठीक आहे बाबा, तीनच्या विरुद्ध बाजूला जो आहे ठीक आहे तो आपण काढला, पण आम्हाला त्यांनी तीन नाही पाच विचारलं, चारच्या विरुद्ध बाजूला विचारलं, सहाच्या विरुद्ध बाजूला विचारलं, मग आम्ही काय करायचं. तर ही मेथड सर्वात उपयुक्त आहे. ठीक आहे, आणि काही फार वेळ लागत नाही याला पण. मग या दोन एक नंबर आणि दोन नंबरची आकृती आपण जर कम्पेअर केली तर इथे दोन अंक जो आहे दोन्ही आकृतीमध्ये तो कॉमन आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, सिम्पल या दोन पासून क्लॉकवाईज ठीक आहे घड्याळाच्या दिशेने चालायला सुरुवात करायची. सहा येणार, सहा नंतर तीन येणार, ओके. आणि म्हणून इथे मी काय करणार, सहा आणि नंतर तीन लिहिणार. इथे दोन पासून घड्याळाच्या दिशेने जर मी निघालो तर आधी पाच येणार, पाच नंतर चार येणार, आणि म्हणून मी इथे काय लिहिणार, पाच लिहिणार आणि इथे चार लिहिणार. याचा अर्थ पाचच्या विरुद्ध बाजूला सहा आहे, तीनच्या विरुद्ध बाजूला चार आहे, ओके. आणि मग आता राहिलं काय, दोन. मग आता या दोनच्या विरुद्ध बाजूला काय आहे, तर दोनच्या विरुद्ध बाजूला राहिलेला अंक ठीक आहे तो कोणता आहे, एक. कोणता आहे, एक. ठीक आहे, तो असेल. म्हणजे या पद्धतीने जर तुम्ही काढलं तर तुम्हाला सर्वच जे आहेत ते काढता येतं. ठीक आहे, मग आपल्याला इथे तीनच्या विरुद्ध बाजूला विचारलेलं आहे, अर्थातच मग तीनच्या विरुद्ध बाजूला काय ना, चार आहे. तीनच्या विरुद्ध बाजूला काय ना, चार आहे. ठीक आहे, आणि मग आपला दोन नंबरचा पर्याय उत्तर असतो, ओके. तर मित्रांनो, चार ज्या वेळेला पोझिशन तुम्हाला फाशाच्या दिलेल्या असतात, ठोकळ्याच्या दिलेल्या असतात, त्यावेळेला तुम्हाला सर्वच मेथड वापरून उत्तर काढता येते, बरोबर आहे. पण प्रश्न काय दिलेला आहे आणि आपल्याला नेमकं न पेन आणि नोटबुक वापरता काढता येते का ते बघायचं. मग मी तुम्हाला ते सांगितलेलं आहे की कोणत्या स्टेपनी जायचं, कोणती मेथड आधी वापरायची. ही मेथड जी आहे ही सर्वात शेवटी वापरायची. आधी काय बघायचं की दोन अंक कॉमन असणार आहे. ठीक आहे, समजा तीन काढायचं आहे आपल्याला, तीनच्या विरुद्ध बाजूला काय आणि तीनच्या लगत असणारे पाच आणि एक आहे, आणि इकडे जर एखाद्या दुसऱ्या आकृतीत पाच आणि एक कॉमन असतील तर ते अनकॉमन जे असतात ते एकमेकाच्या विरुद्ध बाजूला असतं, हे लगेच लक्षात येईल तुमच्या. नाहीतर मग तीनच्या विरुद्ध बाजूला काढायचं आणि मग तीनच्या विरुद्ध बाजूला न येणारे अंक कोणते आहेत ते काढायचे आणि लगेच आपल्याला उत्तर मिळते. ठीक आहे, आणि ह्या दोन्ही गोष्टी जर लक्षात येत नसतील किंवा एकदा कदाचित हे लागत असेल तर मग असं काढल्यानंतर, या पद्धतीने काढल्यानंतर तर तुम्हाला तीनही जोड्या मिळतात. ठीक आहे, मग इथे प्रश्नच नाही, ओके. तर याच्या नंतरचा जो आपला व्हिडिओ असेल बघा घनाकृतीचा, तो असेल ओपन डायस, ओपन फाशे केल्यानंतर. ठीक आहे, हे जे फाशे असतात हे असे ओपन केलेले असतील. ठीक आहे, आणि मग त्या ओपन डायसवरून तुम्हाला ठरवायचं आहे की याच्यापासून नेमकी कोणती आकृती तयार होईल. ठीक आहे, आणि मग या ओपन डायस मध्ये सुद्धा इथे काय केलेलं असतं, त्यांनी वेगवेगळे असे चिन्ह दिलेले असतात आणि मग तो डायस जर आपण क्लोज केला तर मग कोणत्या आकृती तयार होईल. अत्यंत चॅलेंजिंग प्रश्न आहेत आणि त्याच्यासाठी तुमचे बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या माहिती असणं जरुरी आहे. म्हणजे आपण ज्या पहिल्या तीन व्हिडिओमध्ये आता ज्या गोष्टी घेतल्या ना ह्या अत्यंत जरुरी आहेत, की एखादा अंक असेल तर त्याच्या साईडला येणारे अंक जे आहेत ते विरुद्ध बाजूला कधीच येत नाहीत. मग आता इथे फोल्ड केल्यानंतर नेमके कोणते विरुद्ध बाजूला येतात, त्यांची पोझिशन काय असेल, ह्या सर्व गोष्टीचा आपण अभ्यास करणार आहे. ठीक, तर नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो सुद्धा बघायला विसरू नका. तुमच्या मित्रांना सांगा, शेअर करायला लावा, सबस्क्राईब करायला लावा. ठीक आहे, लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे.